तिराळू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनेक गावांचे सहा गोवा या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. गोव्याची जागा मात्र सांस्कृतिक जडणघडण महाराष्ट्रात झाल्याने व गावात कोणताच सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने या गावठाणातील युवकांनी एकत्र येत विघ्न होता कला व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली व नवरात्र उत्सवास सुरुवात केली. याला उत्सवाचे स्वरूप येत प्रतिवर्षी कार्यक्रम बहरत गेला. दांडिया, भजने, दशावतारी नाटके याबरोबर प्रतिदिन महाप्रसाद सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. गेली सहा वर्ष हा कार्यक्रम अविरत सुरू होता. यंदाही शासनाच्या कोविड-19 नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला. यात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. यावर्षीही सत्यनारायण महापूजा करण्यात आली व ही कोरोना महामारी लवकर नष्ट होण्यासाठी यावेळी गाराणा घालण्यात आले. पण हे सगळे शासनाचे नियम पाळून आम्ही ह्या वर्षा कोरोना प्रमाण हे सध्या प्रभावाचे केले आसा. सगळे शासनाचे नियम पाळून सगळे आज ह्या वर्षा कसलेच कार्यक्रम दौरलेले ना. वर्षा जायचे कार्यक्रम जाताले पण ह्या वर्षा कसलेच कार्यक्रम दौरूंक ना. फक्त एक वार्षिक सत्यनारायण पूजा ती सुद्धा ह्या वर्षा दौरलेली आसा. फक्त ते बी सगळे फक्त सत्यनारायण पूजा आसा आणि कसलेच कार्यक्रम ना. ती सगळे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क हाचे सगळे नियम पाळूनच हे ह्या वर्षा कार्यक्रम आम्ही करीत असतात.